नवीन कुर्ली पोटनगर रहिवाशांनी मतदान प्रक्रियेवर बहिष्कार घालण्याचा एकमुखी निर्णय ग्रामसभेत घेतला. जोपर्यंत नवीन कुर्लीसाठी स्वतंत्र ग्रामपंचायत आणि असलेल्या सुविधा मिळत नाही तोपर्यंत मतदान न करण्याचा निर्णय नवीन कुर्ली वसाहत पोटनगर रहिवाशांनी घेतला आहे. मतदानावर बहिष्कार घालण्याचं कारण एवढंच आहे, गेले 20 वर्ष 1990 साली आमचा कुर्ली नवीन कुर्ली गाव हा इथे देवगड पाटबंधारे प्रकल्पाच्या अंतर्गत विस्थापित लोकांचं विस्थापन केलेलं गेलं आहे. ते गेले 25, 20, 22 आज 27 वर्ष होत आली, 90 नंतर आज 27 वर्ष आली. तर ह्या गावामध्ये कुठलंही हे फक्त मतदानापुरते आमच्या दारात येतात इथे. आणि ह्या गावची ग्रामपंचायत आहे, या गावामध्ये जर रेशन नाही झालं तर 22 किलोमीटर 60-70 रुपये खर्च करून लोकांना गरीब लोकांना गोरगरिबांना जावं लागते. तर आम्हाला या गावामध्ये रेशनिंग दुकानची व्यवस्था व्हायला पाहिजे, गावाची ग्रामपंचायत होणं गरजेचं आहे. गावात ग्रामपंचायत नाही आहे, गावातली ग्रामपंचायत सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. 27 वर्ष ह्या लोकांचा गावातल्या लोकांचा विकास कुठलेला आहे ह्याच्यामध्ये शासनाचं लक्ष नाही आहे, सरकारचं लक्ष नाही आहे. इथले आमदार असतील, खासदार असतील, कोण नगर जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत कोणी त्या वाईट टाकणारा गाव आहे. गावाची भयंकर वाईट परिस्थिती आहे. ह्या गावाचा अध्यक्ष या नात्याने गेली 10 वर्ष मी काम करतो आहे, लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतो आहे. माझा पाठपुरावा तिथे चालू आहे, पण जोपर्यंत ह्या गावामध्ये स्ट्रीट लाईट ग्रामपंचायत होत नाही तोपर्यंत आम्ही पूर्ण निर्णय घेतलेला आहे की आम्ही कुठल्याही मतदान प्रक्रियेच्या ह्याच्यात सहभागी होणार नाही. आणि ग्रामसभेच्या माध्यमातून सगळ्या गावातल्या लोकांच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या माध्यमातून घेतलेला माझा निर्णय आहे.